पुण्यामधल्या पुरावरून राज ठाकरे यांची राज्य सरकारवर सडकून टीका. एकाही शहरामध्ये नियोजन नाही, नगरसेवक नसल्यानं जबाबदारी घेणार कोण? राज ठाकरे यांचा सवाल. देवेंद्र फडणवीसांनी पवार आदित्य उद्धव ठाकरेंवरती आरोप करण्यासाठी दबाव आणला. अनिल देशमुखांचा आरोप, मिर्झेच्या समित कदम सोबत आरोपांची प्रतिज्ञापत्र पाठवल्याचा पुन्हा एकदा दावा. अनिल देशमुखांच्या आरोपांना चित्रा वाघ आणि केशव उपाध्ये यांच्याकडून प्रत्युत्तर. समित कदमचे आदित्य आणि शरद पवारांसोबतचे फोटोही ट्विट. आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे भगवानगडावर, हजारो कार्यकर्त्यांकडून जल्लोषामध्ये स्वागत. पंकजा म्हणाल्या, मोडेन पण वाकणार नाही. अनिल देशमुखांनी फडणवीसांबद्दल केलेला दावा खरा, समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय? राऊतांचा सवाल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होणार, सुप्रीम कोर्टाच्या चारही गटांना नोटिसा. पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा. खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशीही माहिती. अजित पवारांच्या सोबतच राहणार, मुलानं काही सांगितलं तरी मी फक्त दादांसोबत, नरहरी झिरवाळांचा निर्वाळा. सुनील तटकरेंकडूनही लगेचच झिरवाळांची उमेदवारी जाहीर. संभाजीनगरमध्ये शिंदे गटाला दादा गटाचा धक्का. शिंदे गटाचे माजी आमदार नितीन पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल. कन्नडमध्ये महाविकास आघाडीसाठी नवं आव्हान. लाडकी बहीण योजनेला पैसे कसले देता, कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, बच्चू कडू यांची मागणी. राज्यपालांचा बंगला विकून टाका, 1,00,000 कोटी येतील असाही सल्ला. दिव्यांग कोट्यामधून एमपीएससी झालेल्यांची पुन्हा एकदा शारीरिक चाचणी. 10 पैकी 9 उमेदवारांची राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होती आहे फेरचाचणी. पूजा केडकर यांचा शोध मंदावल्याची चर्चा. हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारण्यासाठी नकार. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं निधन. गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयावरती मोलाचं कार्य. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.